संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. पुणे कॉन्टेनमेंट विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार सुनील कावळे यांच्याशी विजय प्राप्त झाल्यानंतर आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी मतमोजणी केंद्रावर बातचीत केली आहे, पाहूयात. पुणे कॉन्टेनमेंट मतदारसंघाचे विजयी उमेदवार सुनील भाऊ कांबळे पायासमोर काय सांगाल? दुसरी टर्म आहे, अतितपीची लढत होती, काय विजयी भावना आहेत? अतितपीची लढत कुणी ठरवली? नाही नाही, मतदारांनी ठरवलेलं नाही, तुम्ही अटीतटीची ठरवली. पहिल्या दिवसापासून फॉर्म भरल्यानंतर सांगत होतो की जो विकास केलाय मतदारसंघात आणि संघटना आमच्या नगरसेवक पार्टीचे सगळे कार्यकर्ते यांनी जे सर्वसामान्य माणसाच्या आडी अडचणीला धावून जाण्याचं गेल्या 10 वर्षात जे काम केलंय त्याच्या भरोशावर आम्ही या मतदारांनी आम्हाला जो आत्ता जो मतदानातून त्यांचा जो प्रतिसाद दिलेला आहे प्रचंड बहुमताने आलेलो आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो. बाजूए कुठून आलं तो हुक्का पार्लरवाला ड्रग सप्लायर त्याला तुम्ही अटीतटीचं म्हणणार का? ही अटीतटीची लढत नव्हती. पहिल्या दिवसापासून सांगत होतो किमान 50,000 फरकाने निवडून येणार. अटीतटीची लढत कोण म्हणतो? ते त्यांचे 3 पराभव करतो आम्ही कांबळे बंधू त्यांचा. दिलीप भाऊनी 2 केला आणि मी 2 केला, त्याला अटीतटीचं म्हणत नाही. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढलो, विकास या मुद्द्यावरच आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो. हा सगळा गुंडगिरी करणारा गुन्हेगार ड्रग सप्लायर हुक्का पार्लर चालवणारा कोरेगाव पार्क मध्ये खंडणी वसुली करणारा असा उमेदवार आहे, तुम्ही त्याला अटीतटीचं म्हणताय. या अटीतटीची होऊ शकत होती लढत. लाडकी बहीण योजना आणि बाकी लाडकी बहीण योजना या माध्यमातून आणि जो केलेला विकास याच्या भरोशावर आम्ही लाडक्या बहिणींनी प्रचंड प्रतिसाद दिला आम्हाला आणि त्या लाडक्या बहिणीच्या मतदारांनी आम्हाला प्रचंड आत्ता जवळजवळ 12-13 हजाराच्या फरकाने जिंकलोय. तुम्ही जे तुमचं जे विश्लेषण होतं लोकसभेच्या ह्याच्यात की हे झालं ते झालं, मी सर्व पत्रकारांना आणि सर्वांना सांगत होतो की किमान 50,000, थोडं मतदान कमी झालं अजून ना ते 5-10% वाढलं असं तर 50,000 फरकाने मी जिंकलो. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.